सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या विळख्यातून बाहेर पडावे आणि स्वतःला सायबर गुन्ह्यापासून दूर ठेवावे असे उद्गार पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. जानेवारी पोलीस स्थापना दिनाच्या औचित्य साधून पोलीस जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गुन्ह्यापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलंय. हेल्मेट वापरणे गरजेचं आहे हे सांगून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हे घडतात त्यापासून आपला बचाव करावा याविषयी मार्गदर्शन सुद्धा केलंय. सैराट होऊन न जाता करिअरकडे लक्ष द्यावे. जीवन अमूल्य आहे त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे म्हणाले, जगात अशक्य असे काहीच नसते. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगून हार्ड वर्क केले म्हणजे यश नक्कीच मिळते हा विश्वास दिला आहे. विजेते कधीच कारण सांगत नसतात हे सांगून जनसामान्याचे अश्रू पुसण्याचे भाग्य पोलिसांना लाभत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक आर डब्ल्यू रोमन यांनी केले. प्राध्यापक व्ही एच पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला कला वाणिज्य प्रमुख प्राध्यापक ए बी कांबळे, प्राध्यापक रोहन पाटील, दिलीप सुवासे, महादेव सपकाळ, वसंत कोळी व अकरावी विज्ञान विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगितलं मी थोडं स्पर्धा परीक्षा याविषयी आपल्याला सांगतो. कारण काय होतं, येतात अधिकारी येतात, कोणतरी येतात, तहसीलदार कुठून येतात, तहसीलदारांची निवड कशी होते, उपजिल्हाधिकारी असतात ते कसे निवडले जातात, एस पी साहेब असतात, पोलीस प्रमुख असतात जिल्ह्याचे ते कसे निवडले जातात, बरोबर, हे आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेला मला पण माहिती नव्हतं. मला जोपर्यंत साधारण 12वी वगैरे होतं तोपर्यंत कुणी मार्गदर्शन केलेलं नव्हतं. तो काळ मी तर 1998 साली 12वी झालेलो, सॉरी 1995 साली 12वी आणि 1998 साली ग्रॅज्युएट झालेलो. त्या काळी कुणी मला मार्गदर्शन केलं नव्हतं. कदाचित मी 10वी 12वीला असताना कुणी मार्गदर्शन केलं असतं तर मी याच्यापेक्षा वरच्या पोस्टला जाऊ शकतो असतो. आणि योग्य वेळी मार्गदर्शन लाभलं असतं तर मी 100% योग्य वेळी नवी सुरुवात करू शकतो असतो. कुणाला कंटाळा आलेला नाही ना, जो कुणाला आले आपण करा नक्की नाही. सगळेजण जागे आहेत, देशमुख सरांनी तेवढं चांगलं लेक्चर दिलेलंच आहे. कुणाला झोप आली असेल तर आपल्याकडं उपाय आहे. मी तुमच्या 50 जणांच्याकडे ॲट अ टाइम बघतो, एवढं लक्षात ठेवा. पोलिसाच्या नजरेतून कोणी सुटत नाही. कुणाला झोप आली प्रामाणिकपणे हात वर करा, जाऊन बाहेर पडून झोप घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुमचं दररोजचं लेक्चर ऐकणं आणि असं काहीतरी वेगळं ऐकणं यामध्ये फरक असतो. आजची जी ही तुम्हाला संधी मिळालेली आहे ही सारखी सारखी मिळत नसते, हे पण लक्षात ठेवा. कळलं का? प्रशासनात काम करणारे कोणतरी अधिकारी त्यांच्या अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहेत. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली.